नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी चॅनलवरती आपण उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांचं उत्तम वजन, प्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी भरपूर अशा चविष्ट पदार्थांच्या रेसिपीज, त्यासोबतच बाळाच्या विकासातील भरपूर सारे महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहिलेले आहेत. आत्ता उन्हाळा अगदी शिगेला पोहोचलेला आहे आणि अशा वातावरणात नवजात बाळाची कशी काळजी घ्यायला हवी, बाळाला उन्हाळा जाचक जाणार नाही आणि उन्हाळ्याचे कोणतेही त्रास बाळाला होणार नाहीत, याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, नवनवीन पॅरेंट्ससोबत हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. चला तर मग आपण सुरुवात करूया. उन्हाळा हा ऋतू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच जाचक जातो. विशेषतः नवजात उष्णतेचा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. उष्णतेमुळे होणारे घामोळे, उष्णतेचे फोड, त्वचेवरील रॅश, लालसरपणा, शरीरातील पाण्याची कमतरता, बाळाची रडारड, चिडचिड असे त्रास लहान मुलांमध्ये दिसून येतात. हे सगळे त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली किंवा त्रास झाले तर ते लवकर कमी करण्यासाठी उपाययोजना, तर बाळाला उन्हाळा जाचक जाणार नाही. आज आपण याबद्दलच सविस्तर माहिती पाहूया. बाळाच्या शरीरातील जास्त प्रमाणात ऊन लागले, जाड कपडे शरीरावर टोचले किंवा रुतले गेले, जास्त प्रमाणात घाम आला तर बाळाच्या त्वचेला लालसरपणा उठणं, रॅश होणं, घामोळे येणं असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात बाळाला मऊ, सुती, पातळ आणि फिकट रंगाचे कपडे वापरा. नवजात बाळाला देखील रिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाळाला जास्तीत जास्त वेळा फीड करणं गरजेचं असतं. बाळाचे ओठ कोरडे पडले, जीभ कोरडी पडली, कमी प्रमाणात शू झाली, शूचा रंग पिवळा किंवा लालसर झाला, त्वचा सुरकुतलेली दिसली किंवा बाळ जास्त सुस्त वाटले तर बाळाला डिहायड्रेशन होत आहे असे समजा. परंतु अशा परिस्थितीतही बाळाला, नवजात बाळाला पाणी, ज्यूस देऊ नका, फक्त आईचं दूध किंवा फॉर्म्युला मिल्क द्या. उन्हाळ्यात वातावरणातील उष्णता वाढल्यामुळे शरीराचे तापमान जास्त वाढतं, त्यामुळे घाम येतो. मान, पाठ, काख, गुडघा, जांग अशा ठिकाणी जेथे जास्त हवा लागत नाही तिथे सतत घाम येत राहतो आणि हा घाम जर कोरडा केला नाही आणि त्वचेची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर बाळाला घामोळे, रॅश होऊ शकतात. बाळाला घामोळे येऊ नये म्हणून आजूबाजूचे वातावरण थंड राहील, बाळाच्या शरीराला व्यवस्थित हवा लागेल, जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या. त्यासाठी बाळाला सुती, पातळ, फिकट रंगाचे मऊ कपडे घाला, म्हणजे जास्त घाम येणार नाही आणि त्याच्या बाजूला हवाही खेळती राहील याची काळजी घ्या. बाळाला स्विडल करताना पातळ सुती कपड्याचा वापर करा, म्हणजे जास्त घाम येणार नाही. बाळ जर घाबरत नसेल तर झोपताना स्विडल करण्याची आवश्यकता नाही, त्याऐवजी तुम्ही छातीवर पातळ पांघरून ठेवा, म्हणजे बाळाला आधार वाटेल आणि स्विडल न करताही बाळ शांत झोपेल. उन्हात बाळाला दिवसातून 2 कोमट पाण्याने आंघोळ घाला, त्यामुळेही घामोळ्यांचा त्रास होत नाही. आवश्यकता असेल तर मधल्या वेळेत बाळाचे शरीर आपण कोमट पाण्याने पुसून घेऊ शकतो, त्यामुळेही शरीर थंड राहते आणि घामोळ्याचा त्रास होत नाही. बाळाला कोवळ्या उन्हात शेकवण्याची वेळही अगदी सूर्योदयाच्या नंतरची घ्या. उन्हाळ्याच्या दिवसात बाळाच्या शरीरावर जास्त प्रमाणात तेल, जास्त केमिकलयुक्त बॉडी लोशन, बॉडी वॉश, सोप वापरला जाणार नाही याची काळजी घ्या. तसेच बाळाची त्वचा कोरडी पडणार नाही याकडेही लक्ष द्या. बाळाच्या शरीराला हवा लागावी यासाठी बाळाला थोडा वेळ कपडे काढून उघडं राहू द्या. बाळाला जर घामोळे झाले असतील तर कोरफडीचा गर, पपईचा गर, गुलाब पाणी आणि संजिरी पावडर एकत्र करून दुधाची साय, काकडीचा किस, बटाटा किस यापैकी काही एक आंघोळीच्या वेळी लावून हळूवार मसाज करा आणि पाण्याने धुवून घ्या. यामुळे त्वचा मऊ पडून घामोळे कमी व्हायला मदत होते. बाळाला जेथे घामोळे असतील तो भाग पाण्याने पुसून काही वेळ त्याला व्यवस्थित हवा लागू द्या, त्यामुळे घामोळे कमी व्हायला मदत होते. या सर्व उपायाने त्वचेला मऊपणा येतो आणि शरीरातील उष्णताही कमी होते. घामोळ्याचा त्रास जास्त प्रमाणात असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या क्रीम आणि पावडर वापरणे योग्य आहे. उन्हाळा आहे म्हणून बाळाला मसाज, कोवळ्या उन्हातील शेक, बाहेर खेळायला घेऊन जाणं टाळू नका. फक्त योग्य ती खबरदारी घेऊन आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. मसाज आणि आंघोळीमुळे त्वचा तजेलदार राहते, बाळाच्या शरीरात रक्ताभिसरण चांगले राहते आणि बाळाला भूकही व्यवस्थित लागते. जास्त उन्हाच्या वेळी बाळाला बाहेर घेऊन जाणं टाळा किंवा खेळायला नेणं टाळा. अगदी आवश्यकता असेल तर बाळाच्या शरीराला जास्त प्रमाणात ऊन लागणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना करा. अशा पद्धतीने बाळाची व्यवस्थित काळजी घेतली, आंघोळ, मसाज, कपडे याकडे योग्य तो बदल केला तर नक्कीच कुठल्याही प्रकारचा त्रास बाळाला उन्हाळ्यातही होणार नाही आणि बाळाचा पहिला उन्हाळा देखील अगदी सुखकर आणि विना त्रासदायक जाईल.
सुजान संगोपन या चॅनलवर आपण आपल्या वाळ्याच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता, जसे की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात बाळाची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती, बौद्धिक क्षमता, वजन कसं वाढवावं, गरोदरपणात आईची आणि बाळाची कशी काळजी घ्यावी, बाळांतिणीची कशी काळजी घ्यावी, लहान मुलांचा अभ्यास कसा असावा, लहान मुलांचे खेळ कसे घ्यावे, त्यासोबतच बाळासाठी चविष्ट आणि पौष्टिक पदार्थांच्या रेसिपीची व्हिडिओ चॅनलवरती पाहू शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर, लाईक करा. थँक्यू.